नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनामार्फत 772 पदांची या ठिकाणी ऑफिशियल जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. त्या जाहिरातीमध्ये पदांची संख्या, त्यासोबत पदासाठी लागणारी पात्रता आणि पदभरतीचं सविस्तर वेळापत्रक या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. त्याची सविस्तर माहिती मी आज तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल अवश्य सबस्क्राईब करून घ्या, कारण की सर्व अप टू डेट रिक्रुटमेंटच्या बातम्या आपण अगदी लवकरात लवकर विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवत असतो. तर पहा, ही जी आहे ती जाहिरात आज प्रसिद्ध झालेली आहे, ज्यामध्ये ऑनलाईन अर्ज वगैरे करण्याचा दिनांक जो आहे तो 17 फेब्रुवारीपासून ते मित्रांनो 9 मार्च या ठिकाणीपर्यंत राहणार आहे. आणि राहिला प्रश्न तुमच्या शुल्क भरण्याचा, प्रवेश फी किंवा एक्झाम फी, तो 17 फेब्रुवारीपासून ते म्हणजे त्याच तारखेपर्यंत तुम्हाला भरायचा आहे. आणि प्रवेशपत्र वगैरे 7 दिवसाच्या अगोदर तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर तुमची जी परीक्षा आहे ती मार्च आणि एप्रिलमध्ये घेण्यात येणार आहे संभाव्य. तर व्यावसायिक चाचणी जर असेल तर एप्रिल किंवा मेमध्ये होऊन जाईल. तर पदे कोणकोणती आहेत पहा मित्रांनो, जवळपास वेगवेगळ्या संवर्गाची 8 पदे आहेत, ज्यामध्ये वरिष्ठ लिपिकची 270, भांडारपालची जी आहे ती 89 आहेत. मित्रांनो, आपण वरिष्ठ लिपिक याचं सविस्तर क्वेश्चन पेपर सोडविलेलं आहे, ते क्वेश्चन पेपर तुम्ही पाहून घ्या, कारण की त्यावरून तुम्हाला कळून जाईल की कशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी विचारण्यात येणार आहेत. तर दुसरं जे आहे ते वसतिगृह अधीक्षक आहे, भांडारपाला आहे, सहाय्यक भांडारपाला आहे, मिलराईट आहे, अधीक्षक आहे, तांत्रिक, ज्यामध्ये कनिष्ठ सर्वेक्षक आहे, त्यासोबत निदेशक, अशा प्रकारचे जवळपास 772 एवढ्या मोठ्या प्रमाणात पदे भरण्यात येणार आहेत. तर याची सर्व विभागानुसार किंवा जिल्ह्यानुसार या ठिकाणी जागा देण्यात आलेल्या आहेत, त्या पाहून घ्या. याची जी PDF आहे ती ऑलरेडी आपल्या टेलिग्रामवर अपलोड केलेली आहे. तर व्यवस्थित जागा वगैरे पाहून घ्या. आपण वळूयात आता शैक्षणिक पात्रतेकडे. तर पात्रता या ठिकाणी काय काय दिलेली आहे, निदेशकला तुमच्याकडं डिप्लोमा इन मेकॅनिकल पाहिजे किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये तुमचं डिप्लोमा पाहिजे. त्यानंतर 10वी 12वी तुमचं कम्प्लीट असणं आवश्यक आहे, जे की फर्स्ट क्लासमध्ये. त्यासोबत बरीच अशी पात्रता त्यांनी दिलेली आहे, परंतु महत्त्वाची मी सांगतो, कनिष्ठ सर्वेक्षकला मित्रांनो तुमचं जे आहे ते डिप्लोमा इन इंजिनिअरिंग ऑर टेक्नॉलॉजी ऑफ एनी ब्रांच, तुमचं कोणत्या ब्रांचमधून डिप्लोमा असणं आवश्यक आहे. अधीक्षक तांत्रिकला या ठिकाणी डिप्लोमा इंजिनिअरिंग, म्हणजे 3 पदांची सेम पात्रता आहे. मिलराईट मेंटेनन्सला पाहू शकता, या ठिकाणी सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन असणं आवश्यक आहे. त्यासोबत नॅशनल अप्रेंटिसशिप या ठिकाणी असणं तुमच्याकडं आवश्यक आहे मित्रांनो. ते पण मेकॅनिक मशीन टूल किंवा मेंटेनन्स ट्रेडमध्ये लक्षात असू द्या. तसेच मिलराईट मेंटेनन्स मेकॅनिक आहे, त्यासोबत इलेक्ट्रॉनिक्स आहे. वसतिगृह अधीक्षकला मित्रांनो तुमचं 10वी पास होणं आवश्यक आहे. आणि मित्रांनो, होल्ड सर्टिफिकेट इन फिजिकल एज्युकेशन ऑफ रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूट, अशा प्रकारे याला हॉस्टेल सुपरिटेंडंट, ज्याला आपण वसतिगृह अधीक्षक म्हणतो. तसेच भांडारपालला मित्रांनो तुमच्याकडं सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. त्यासोबत मित्रांनो पासिंग ऑफ द नॅशनल अप्रेंटिसशिप आणि सर्टिफिकेट एक्झामिनेशन इन इंजिनिअरिंग ट्रेड, आणि तसेच पासिंग द नॅशनल ट्रेड सर्टिफिकेशन एक्झामिनेशन फॉर दिस इंजिनिअरिंग ट्रेड्स वेअर द नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट एक्झामिनेशन इज नॉट हेल्ड, असं त्यांनी पात्रता या भांडारपालला दिलेली आहे. सहाय्यक भांडारपालासुद्धा त्याच प्रकारची पात्रता आहे. राहिला प्रश्न वरिष्ठ लिपिक, ज्याच्या जागा 200 आहेत, त्याकरिता मित्रांनो तुमची डिग्री असणं आवश्यक आहे. त्यासोबत मित्रांनो द गव्हर्नमेंट कमर्शियल सर्टिफिकेट तुमच्याकडं असणं आवश्यक आहे. त्यासोबत टायपिंग सर्टिफिकेट तुमच्याकडं असणं आवश्यक आहे, ते की 30 वर्ड पर मिनिट मराठीचं आणि मित्रांनो 40 वर्ड पर मिनिट इन इंग्लिश, अशा प्रकारचं तुमच्याकडं टायपिंग सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. तर ही पात्रता होती. अप्लाय करण्याची डेट वगैरे मी सांगितली, प्रवेश फी वगैरे तुम्हाला या ठिकाणी या PDFमध्ये दिसून जाईल. काही डाऊट असेल आवश्यक कमेंट करा. आणि मित्रांनो आपण ऑलरेडी भांडारपाल आणि वरिष्ठ लिपिक या 2 पदांची प्रश्नपत्रिका सोडविलेली आहे, त्यामुळे ती प्रश्नपत्रिका तुम्ही अवश्य पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला अभ्यासाची योग्य दिशा कळून जाईल मित्रांनो. तर हीच होती सविस्तर जाहिरात. आपण अगोदर पूर्वसूचना पाहिली होती, आता ही सविस्तर जाहिरात आपण ऑलरेडी आपल्या टेलिग्रामवर अपलोड केलेली आहे, ज्या ठिकाणी तुम्ही जाऊन पाहू शकता. तर तुमचं जे प्रवेश फी आहे किंवा एक्झाम फी पाहू शकता, जे सर्वप्रथम निदेशक पूर्व हे इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी तसेच ऑटोमोबाईल सर्व्हिसिंग आणि इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी या ग्रुप एमधल्या पदांना मित्रांनो तुम्हाला मागास अमागास प्रवर्गातील 1000 रुपये आहे, आणि मागासवर्गीय जे रिझर्वेशनमध्ये येतात त्यांना 900 आहे, म्हणजे सर्व पदांना त्याच प्रकारची फीस लागू होणार आहे.
तर सर्व माहिती त्यांनी यामध्ये दिलेली आहे, कशा प्रकारचं तुमचं एक्झाम पॅटर्न असणार आहे, त्यासोबत तुमची परीक्षा कोणत्या शिफ्टमध्ये म्हणजे किती शिफ्टमध्ये होणार आहे याची सर्व माहिती त्यांनी दिलेली आहे. वरिष्ठ लिपिकाचं दर्जा पदवी असणार आहे, ज्यामध्ये मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी 100 प्रश्न येणार आहेत आणि 200 गुणाकरता आणि प्रत्येक प्रश्न 2 मार्काचा असणार आहे असं त्यांनी दिलेलं आहे. जवळपास 90 मिनिटा म्हणजे 1.5 तासाचा पेपर असणार आहे त्याचप्रमाणे, त्यामुळे व्यवस्थित पाहून घ्या. काही डाऊट असेल आवश्यक कमेंट करा आणि प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन पेपर तुम्ही डाउनलोड करून घ्या, ते सुद्धा तुम्हाला आपल्या यूट्यूबवर मिळून जाईल. तर ही जो ती सविस्तर अशी जाहिरात, जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर अप्लाय करा, अतिशय लवकरात लवकर पदभरती या विभागाची होणार आहे. तर भेटूया मित्रांनो अशाच नवनवीन रिक्रुटमेंटच्या बातम्यांसोबत. पाहत रहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल. धन्यवाद.